शुभप्रभात मुलांनो आपण वाचनाचे वेळ हा आशा पाटील यांचा पाठ सुरू केला आपण सुरुवातीला बघितलं की या आधुनिक युगामध्ये मुलांना झटपट गोष्टी हव्या असतात आणि त्यामुळे मुलं कम्प्युटर टी व्ही ह्याच्याशी जवळीक साधतात त्याच्याशी मैत्री करतात आणि मग त्यांना वाचनाचा कंटाळा येतो कुठलीही गोष्ट हवी असेल तर ते लगेच कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलवर बघतात तर या सोनालीच्या घरामध्ये सोनालीच्या आईला आणि मोठ्या भावाला वाचनाची आवड काय तर त्यांना तर वेळच होते म्हणजे ते भरपूर पुस्तकं वाचत असत तर हिच्या आईलाही वाटलं की आपल्या मुलीनेही म्हणजे सोनालीनेही भरपूर वाचन करावे तिच्या अभ्यासाव्यतिरिक्त दररोज किमान दोन तरी अवांतर पाने वाचावीत असे मात्र तिच्या आईला वाटू लागले आणि तिची आई भरपूर प्रयत्न करत होती की सोनालीला सोनाली अवांतर वाचन करेल आणि ते वाचन वाचनासाठी म्हणून प्रवृत्त करण्याकरिता म्हणून ती बरेच प्रयत्न करत होती पण सोनालीच्या आईला मात्र यशच येत नव्हते मग एकदा सुट्ट्यांमध्ये सोनालींच्या आईने ठरवले की आता आपण काही युक्ती करायची सोनालीच्या आई तिला म्हणते की सोनाली मला शाळेमध्ये पाहुणी बोलावलेलं आहे तर मी एक गोष्टीचं पुस्तक तुला देते यातली तू एखादी गोष्ट सिलेक्ट कर निवड आणि ही मला सांग म्हणजे मी ती शाळेमध्ये त्या मुलांना सांगेल असं म्हणून ती त्या मुलाली सोनालीला पुस्तक देते आता आपण पुढे बघू आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले आपण सर्वांना मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासून करा मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा तर सोनालीला आईने मदत कर म्हणून म्हटलं होतं छानशी गोष्ट निवडून देण्याकरता मदत कर म्हटलं आणि ते म्हटल्यानंतर सोनालीला तिच्या बाईंनी म्हटलेले वाक्य आठवले बाईंनी म्हणजे शाळेतल्या मॅडमनी तिला म्हटलं होतं की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे आपली मदतीची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायची म्हणून मग एकदम हे वाक्य त्या मुलीला आठवले आणि आपण मदत इतरांना मदत केल्यानंतर त्यांना आनंद होतोच पण आपल्यालाही खूप मोठे समाधान मिळते आणि पुढे त्या बाईंनी तिला म्हटलं की तुम्ही घरी किंवा इतर कोणाला जर कोणती मदत केली असेल तर त्याची नोंद मात्र तुम्ही लिहून नोंद करून ठेवा म्हणजेच एखादा ते टाचण ते एका वहीमध्ये लिहून ठेवायचं आणि दर शनिवारी ते त्या मॅडमला सॅटरडेला शाळेमध्ये वाचून दाखवायचं सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या आईला मदत ही एक नवीन नोंद होईल बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील तर सोनालीने बऱ्याच नोंदी वहीत लिहिल्या त्या म्हणजे बरंच टाचण तिच्या वहीमध्ये जमा होते पण आईला मदत केली ही एक नवीन नोंद आपल्या वहीमध्ये होईल आणि बाई सगळ्यांसमोर आपल्या आपले कौतुक करतील आपल्याला शाब्बासकी देतील असे तिला वाटले या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले आईला लगेच तिनी हो म्हटले की मॅडम माझे कौतुक करतील की देतील ह्या विचार तिच्या तिला एकदम ते वा आठवलं आणि म्हणून मग तिने आईला हो म्हटले आईच्या हातातले पुस्तक घेतले सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या कथा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेच ना शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या बघा आईने तिला सांगितलं होतं की मला त्यातली एखादी गोष्ट सांग पण कोणती गोष्ट सांगावी हे काही तिच्या त्या नावावरून तिला कळे ना म्हणून मग त्या सोनालीने संपूर्ण कथा त्याच्यात जितक्या कथा होत्या दहा ह्या सगळ्या कथा तिने वाचल्या म्हणजे शेवटी तिला वाचन करावेच लागले नुसतं बघून जमलं का नाही तर एक एक करून तिने दहाही कथा संपूर्ण वाचल्या अवघ्या एक दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले आणि कुठलाही जर एखादं आपल्याला समोर आपण हे ठेवलं कार्य करायचं आहे हे है ना तर आपण त्याच्या पाठीमागे जर लागलो तर ते निश्चित होतं आणि म्हणूनच एक दीड तासामध्ये हिच्या दहा कथा वाचून गेला काहीतरी समोर टार्गेट असायला पाहिजे ना की आपल्याला हे करायचं आहे आपण ते करणार हे असं ठेवलंही जर ठेवलं नाही ना तर आपल्याला आपण ते कार्य पुढे करणं फार कठीण जातं त्याच्यामुळे ते ठेवायला पाहिजे तसं हे हिला दहा एक, एक कथा सांगायची म्हणून हिनी संपूर्ण दहा कथा केवळ एक दीड तासात वाचल्या खरे तर प्रथम तिला हे फार कंटाळवाणे वाटले होते पण जशी जशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तशी तशी तिला पुढची कथा काय आहे त्यात काय लिहिलं आहे याविषयीही उत्सुकता वाटू लागली आता थोडं थोडं वाट वाचायला लागलं तर तिला खूप कंटाळा आला होता आणि मग जशा जशा ती कथा पुढं ते वाचायला लागली तसं पुढे काय आहे पुढे काय याची उत्सुकता म्हणजे कुतूहल आतूर क्युरॅसिटी तिला वाटायला लागले की आता पुढे काय असेल काय असेल आणि म्हणून तिने ते पुस्तक केव्हा संपवलं हे तिचं तिलाच कळलं नाही कथा तर सगळ्याच आवडल्या त्यातली कोणती निवडावी ते तिला समजेच ना ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली आता समस्या म्हणजे अडचण तर तिने सगळ्या त्या कथा वाचल्या पण मात्र या सोनालीला काही कळेच ना हे समजतच नव्हतं की आता नेमकी आईला कोणती कथा निवडून निवडून द्यावी कोणती कथा तिला सगळ्यात चांगल्या वाटल्या आणि ही गोष्ट ही समस्या तिच्यापुढे ही अडचण होती तिच्यापुढे एक ती तिने तिच्या आईला सांगितली मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले आता तिच्या आईने तिला म्हटलं की एका पानावर संपूर्ण सारांश म्हणजे काय तात्पर्य हो, कन्क्लुजन काय आहे त्यातलं हे तू एका पानावर लिहून घे सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले आता या कथा वाचल्यानंतर ती लिहायला गेली हा सारांश है ना ती त्याचं काय तात्पर्य आहे कथेचं हे ती लिहायला गेली पण काही काही तिला आठवतच नव्हतं आता पुढे पुन्हा तिच्यापुढे प्रश्न पडला दोने एक दोनेचं तिने केलं पण त्याच्या पलीकडे काय आहे हे तिला आठवतच नव्हतं पुढच्या कथांचं म्हणून ती आईला म्हणाली की मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते खरे तर आज घरात आजी आजोबा बाबा दादा काकू काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटले नवल वाटणे म्हणजे नव आश्चर्य वाटणे है ना घरामध्ये सगळेच जण होते सोनालीची आजी आजोबा नंतर काका काकू दादा बाबा सगळेच घरी होते आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले आश्चर्य का वाटले तर सोनाली पुस्तक वाचत होती हे बघून त्यांना आश्चर्य वाटले कारण ती कधीही वाचत नव्हती कारण तिला वाचण्याचा अतिशय कंटाळा येत असे आणि आईच्या या युक्तीमुळे मात्र ही आता एक नाही तर दोन वेळा ते पुस्तक वाचायला ती तयार झाली आणि याच गोष्टीचे घरातील मंडळींना नवल वाटू लागले मुलांनो तुम्हीसुद्धा हा संपूर्ण पाठ आ पूर्ण वाचायचा आहे जेवढा शिकवला तेवढा या पुढील भाग आपण पुढल्या तासाला घेणार आहोत भेटूया पुढल्या तासाला धन्यवाद